चंद्रपूरहून जंगलांच्या संरक्षणासाठी सरकारनं अतिशय कडक कायदे केले. वेळवा या गावातल्या सरपंचानं वनजमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी तब्बल 15 एकरवर असलेल्या 1800 झाडांची कत्तल केली आहे. मात्र तरीही या सरपंचावर अजून कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. गावातील गुराढोरांच्या चराईसाठी आरक्षित असलेलं जंगल उद्ध्वस्त झाल्यामुळं इथले ग्रामस्थ चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आणि अखेर ग्रामस्थांच्या एकीमुळं सरपंच अजय लोणारे यांना या वनजमिनीवरचा आपला दावा परत घ्यावा लागला. मात्र 1800च्या वर झाडांच्या झालेल्या कत्तलीकडं वनविभागानं सोयीस्करपणे कानाडोळा केलाय. डिसेंबरमध्ये झाडांची कत्तल झाल्यावर तब्बल 4 महिन्यांनी म्हणजे मार्चमध्ये मोका पंचनामा करण्यात आला. मात्र सरपंचावर कारवाईच्या नावावर अजून काहीही झालेलं नाही. सरपंचांनी 1800 झाडांची कत्तल केलेली आहे, 4 महिने लोटून देखील अजूनही कुठली कारवाई या सरपंचावर करण्यात आलेली नाही. कारवाईबाबत वनविभागाने सातत्याने कानाडोळा केल्याचं दिसतं आहे. जंगलांच्या संरक्षणासाठी सरकारनं अतिशय कडक कायदे केल्याचा दावा केला आहे. मात्र राजकीय संरक्षण लाभलेले लोक कशाप्रकारे सर्व कायदे धाब्यावर बसवतात याचा उत्तम नमुना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. विद्यमान सरपंच आपल्यावरचे वेडव्याचे अजय सावंतराव लोणारे यांनी पहिले या जमिनीचा 15 ते 16 एकर जमिनीवर दावा सादर केला होता. दावा सादर केल्यानंतर त्यांनी या गावकऱ्यांना एकच सांगत होते, जेव्हा इथे झाडाची कत्तल करण्यासाठी मजूर लावले होते त्यावेळेस सरपंचांनी गावकऱ्यांना एकच सांगत होता की आम्ही ग्रामपंचायतचं इन्कम स्त्रोत वाढवण्यासाठी निलगिरी लावण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याच्यामुळे इथल्या झाडांची कत्तल करून आम्ही निलगिरी लावू. इथे 1851 झाडाची सरपंचाने कत्तल केली, ते बेकायदेशीर आहे, तो अपराध आहे आणि तो दंडात्मक गुन्हा आहे. त्याच्यावर FIR दाखल करून 1851 झाडाची वन विभागाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या रेट्स प्रमाणे त्याच्यावरती फाईन आकारायला पाहिजे. झुडपच तिथे जास्त प्रमाणात होते आणि पंचनामामध्ये ग्रामस्थांच्या सूचनेनुसार आग्रहानुसार 1851 झाडं घेण्यात आलेले आहे, परंतु झाडे नसून ते झुडपेच आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.